वेस्टर्न कपड्यांमधले मास्ट हॅव्ज म्हणजेच बेसिक्स किंवा इसेन्शियल्स तुमच्याकडे असायलाच हवे असे कोणते कोणते कपडे आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप आय डीआयवाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका ज्याच्यामुळे तुम्हाला सभासदत्व मिळेल आणि मला खूप प्रेरणा मिळेल आणि हे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी फुकट आहे त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती घंटा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल की शुक्रवारी एक्झॅक्टली व्हिडिओ कधी आला येते ज्या पद्धतीनं मी कुर्त्यांमध्ये हॅव्स पर्समध्ये हॅव्स फुटवेअरमध्ये हॅव्स ब्लाऊजमध्ये मस्ट हॅज म्हणजे तुमच्याकडे असायलाच हवेत अशी कॅटेगरी केली त्याच्यावरचे भरपूर व्हिडिओज पाहिले जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याच्या सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली या व्हिडिओच्या खाली आणि इथे माझ्या डोक्यावरती पण देते त्याचबरोबर मला पुन्हा पुन्हा कमेंट्स येत होत्या की मग वेस्टर्न कपड्यांबद्दलसुद्धा काहीतरी करणं म्हणजे जे जे आपण सगळे मस्त मॉडर्न वेस्टर्नचे कपडे घालत असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा कोणते क्लोदिंग आयटम्स आहेत कपडे आहेत की जे आपल्या वॉड्रपमध्ये असायला हवेत त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे जेव्हा मी असं म्हणते की वॉड्रोब मास्ट हॅव्स म्हणजेच बेसिक्स किंवा न्यूट्रल्स किंवा इसेन्शियल्स जेव्हा मी सांगते म्हणजे अत्यंत गरजेच्या गोष्टी आणि एकच असा क्लोदिंग आयटम जर तुम्ही आणला आणि तो भरपूर तुमच्या कपाटातल्या ऑलरेडी असलेल्या गोष्टींवरती जात असेल छान कॉम्बिनेशन्स होत असतील मॅचिंग होत असेल स्टायलिंग करता येत असेल तर अशा कपड्यांना मस्ट हॅव्स म्हणजेच इसेन्शियल मूलभूत असे कपड्यांचे आयटम्स की जे तुम्ही विकत घेतल्यानं तुमचं वॉर्ड्रॉप परिपूर्ण होईल वेस्टर्न कपड्यांच्या बाबतीमध्ये नंबर वन बेसिक डेनिम जीन्स आता प्रश्न येतो कोणत्या रंगाचे जीन्समध्ये आता एवढे रंग आलेत की चक्क लाल जीन्सपासून हिरवी जीन्स असा तो आ, मिल्ट्री रागिड ग्रीनिश अशी जीन्स येते ग्रे करड्या रंगाची येते पांढरे शुभ्र येते ऑफकोर्स ब्लॅक असते ब्लू असते पण खरं तर डेनिम हा जो प्रकार आला तो मुळत निळाच होता म्हणूनच तुम्ही शक्यतो जो क्लासिक ब्लू खरा जो डेनिम कलर असतो तशा पद्धतीची जर जीन्स घेतली तर ती इन्व्हेस्टमेंट वाया जात नाही अशा पद्धतीची जीन्स सगळ्या गोष्टींवरती जाते कारण असा ब्लू हा युनिव्हर्सल असतो याच्यातलाच पुढचा भाग म्हणजे आता जीन्स कोणत्या कापडाची घ्यायची खूप लोकांची ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन असते त्यांच्या किंवा ज्यांच्या लेग्सना पायांना केस वगैरे असतात वॅक्सिन केलेलं नसतं रॅश येते यांनी शक्यतो जीन्सच्या आतलं कापड चेक करून घ्यायचं जास्त पॉलिस्टर आहे कॉटन आहे कशा पद्धतीचं म्हणून शक्यतो नाईन्टी फायव्ह पर्सेंट कॉटन आणि पाच टक्के स्पॅन्डिक्स म्हणजे स्ट्रेचेबिलिटीसाठी चालेल अशा पद्धतीची जीन्स पुढे जाऊयात मग आता जीन्सचा पॅटर्न कसा असावा खूप जे जी टाईट जीन्स असते प्रचंड टाईट जीन्स असते त्याच्यावरती खाली टाइट आहे वरती पण खूप टाइट जर टॉप आहे तर सगळंच खूप टाईट टाईट दिसतं थोडंसं जरी खाल्लं लगेचच पोट दिसायला लागतं त्याच्यामुळे ती शक्यतो अवॉइड करायची जी खूप लॉंग असते ती खालच्या बाजूला खूप फाटत राहते आपल्या देशामध्ये भरपूर धूळीचं प्रमाण आहे त्याच्यानंतर थोडासा कचरा असतो आणि त्याच्यामुळे कसं होतं धूळ प्रदूषण या सगळ्या गोष्टींनी खालची जी, जी हेमलाईन आहे जीन्सची जी। ती फाटत फटत जाते आणि सगळीकडे हे होत जातं त्याच्यामुळे अशा ज्या जी जीन्स असतात त्या फक्त अशा समारंभांना इव्हेंट्स कार्यक्रम किंवा आमच्यासारख्या रेड कार्पेट वगैरे फोटोशूट्सना त्या उपयोग येतात रोजच्या आयुष्यामध्ये इतकी लॉंग जीन्स उपयोगी येत नाही त्यामुळे अँकल लेंथ जीन्स शक्यतो हाय वेस्ट हायवेस्ट जीन्सनं खास हायवेस्ट जीन्स का वापरावी जर तुम्ही शॉर्ट हाईट गर्ल असाल तर त्याची उंची वाढवण्यासाठी त्याच्यामागे सायन्स काय आहे याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची मी लिंक इथे देते नाही जमलं तर तुम्ही मिडलेंथ जीन्स पण घेऊ शकता मिडवेस्ट ज्याला म्हणतात म्हणजे खूप हायवेस्ट नाही थोडीशी खाली पण शक्यतो लोवेस्ट घेऊ नका त्यानं उंची कट होते वॉर्ड्रोपमधल्या सगळ्या गोष्टींवरती अशी जीन्स जाते ऑफिसमधल्या फॉर्मल कपड्यांच्यापासून ते तुमचे टॉप्स टी शर्ट गंजीज काहीही लिटरली काहीही वरती अशा पद्धतीचे छान क्लासिक ब्लू डेनिम जीन्स जाते इट इज मास्ट हॅव नंबर दोन व्हाईट टी शर्ट क्लासिक ब्युटिफुल मास्ट हॅव इसेन्शियल दोन तीन गोष्टी पाळायच्या ते म्हणजे प्लेन प्लीज त्याच्यावरती आता पुन्हा एकदा कलर्स पॅटर्न काहीतरी काहीतरी चालू आहे असं नको नंबर दोन कुठची गोष्ट बघायची ती म्हणजे त्याचा साईज खूप छान असला पाहिजे टी शर्ट खरेदी करताना त्याचा शोल्डर साईज हा जर तुमच्या शोल्डर साईजप्रमाणे नसेल तो टी शर्ट घेणं कॅन्सल करायचं म्हणजे टी शर्टचा जो हा शिलाई असते ही जे टोक असतं स्लीवची शिलाई आणि आपल्या खांद्यापासून जा जाणारी ही जी शिलाई असते ती जर आत आली आखडली गेली तर तुम्ही जाड दिसणार जर तुम्ही ओव्हरसाईज टी शर्ट घातला म्हणजे तो टी शर्ट सुरूच होतो इथून असा तर तुम्ही ठरवून ओव्हरसाईज टी शर्ट घालणार असाल हरकत नाही बिकॉज दॅट इज ऑल्सो अ स्टाईल पण शक्यतो क्लासिक बेसिक मास्ट हॅव टी शर्ट हा इथे शोल्डरला सुरू झाला पाहिजे आणि तसाच तो संपला पाहिजे तिसरा मुद्दा बघायचा म्हणजे इथे स्लीव्हची टोपी नसायला पाहिजे हा बघताय तुम्ही टॉप कसा छान टाईट जाऊन बसला आणि बरोबर त्यानं माझ्या दंडाचा आकार घेतला बऱ्याचदा हे असतं लूज आणि फडफडं असतं आणि मग असं हे फडफडत राहतं आणि ते खूप वाईट दिसतं जर असा टी शर्ट तुम्हाला आवडला पण इथून खूप लूज आहे एक आयडिया करायची त्याला छान फोल्ड करायचं अशा पद्धतीचं व्हाईट टी शर्ट सगळ्यावरती जाणार वेगवेगळे वे स्कर्ट्स ट्राउजर्स पॅन्ट जेगिंग्स शॉर्ट स्कर्ट्स कुठल्याही गोष्टी तुम्ही त्याच्या खाली घालू शकता व्हाईट टी शर्ट सगळ्यावरती जातो एवढंच काय तर अतिशय फॉर्मल ज्या पँट्स असतात ब्लेझर्स असतात त्या सगळ्याच्या आत व्हाईट टी शर्ट घालता येतं आणि तरीसुद्धा खूप सेक्सी दिसतं बिकॉज इट्स बेसिक एफर्टलेस सेक्सी नंबर तीन ब्लॅक टर्टल नेक टॉप खूप लोकांना याच्याविषयी दुमत असू शकतं पण माझ्या मते हे हॅव आहे त्याचं कारण सांगते मी खूप वेळा क्लासिक ब्लॅक टर्टलने असतो त्याच्यावरती साड्या पण नेसते येस मी असा एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही मला पाहिलं पण असेल त्याचा मी फोटो पण इथे देते असा जो ब्लॅक क्लासिक टर्टलनेक असतो त्याच्यावरती असं छान रेड लिप्स लावायचे ऑड्रे सारखा इतकाच क्लासिक इतका लुक येतो इट गिव्स दॅट खूप कमी प्रयत्न करून जो एक रिच लुक तयार होतो तसा होतो त्याच्या खाली भरपूर पॅन्ट कॅज्युअलकडे जायचं असेल तर जीन्स शॉर्ट्स बीचवेअरचे ज्या बिकिनी शॉर्ट्स असतात ना खूप छोट्या छोट्या त्या पणच याक्क त्याच्यावरती जातात ते अतिशय फॉर्मल ब्लेझर्स आणि अशा सगळ्या गोष्टी त्या टटलनेकवरती जातात आणि पा तळ आणि चांगल्या कंपनीचा जर ब्लॅक टर्टल नेक म्हणजे इथपर्यंत गळ्याचा दुमडलेला असा छान भरून अंग भरून असतो अंग प्रदर्शन होत नाही बसलाईन जर कमी असेल तर ती छान दिसते तुमचे फिगर छान दिसते त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीच्या क्लासिक पातळ जर घेतलं तर आपल्या देशामध्ये उकडत पण नाही खूप लोकांचा गैरसमज आहे की नेक ब्लॅक जर विकत घेतला तर किती घाम येईल किती उकडेल तर तसं नाही आहे पातळ छान फिटिंगचा घेतला काही होत नाही एच एन एम झारा मँगो सगळ्या ब्रँड्समध्ये कुठल्याही मॉलमध्ये ऑनलाईनसुद्धा तुम्हाला साईजला परफेक्ट बसेल असा तुम्ही विकत घेऊ शकता ब्युटिफुल प्रिंटेड फ्रॉक असा छान फिटिंगचा तरीही लूज असा फ्रॉक ज्याच्यावरती प्रिंट आहे कारण सांगते अशा पद्धतीचे फ्रॉक्स प्युअर कॉटनमध्ये येतात आता असे जे फ्रॉक्स असतात तुम्ही लॉंग घेऊ शकता पण शक्यतो क्लासिक ज्या मिड लेंथ असतात गुडघा कवर करतो संपतो आणि तिथे ती फ्रॉक संपते अशी लेंथ सगळ्याच उंचीच्या लोकांना खूप सुंदर दिसते जरी तुम्ही शॉर्ट हाईट असाल किंवा उंच जरी असाल नंबर दोन असे फ्रॉक्स खूप फॅमिनाईन दिसतात इतकं छान जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं आपण टॉम बॉयस दिसतोय किंवा आपल्याला रोमॅन्टिक डेटवरती जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना आणि अशा फ्रॉक्स प्रेग्नेन्सीमध्ये पण छान असतात यू लुक सुपर क्यूट तुम्ही असं स्टायलिश फॅशनेबल पण असता आणि तरी बेबी बंप म्हणजे पोट जरी आलं असेल तर त्याच्यावरून अशी ती फ्रॉक पडते आणि यू कॅन स्टील लुक क्यूट अशा पद्धतीच्या ज्या फ्रॉक्स असतात त्या कोणत्याही ब्रँडमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता पुन्हा एकदा दोन तीन गोष्टी पाहायच्या त्या म्हणजे चेन जर असेल छान फिटिंगला आहे चेन त्याची चेनची क्वालिटी बघायची खूप चीप क्वालिटी चीप क्वालिटीचा फ्रॉक ज्याच्यामध्ये श्वासच नाही घेता येते घाणेरड्या ऑनलाईन काही ब्रँड्स आहेत की जे प्रचंड प्रमोशन करतात बट दे एक्स्ट्रीमली बॅड क्वालिटी फॅब्रिक तर तसं घ्यायचं नाही कापड नेहमीच चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं वाचायचं की ते कुठले आहेत आणि अशा फ्रॉक्स दे आर गोईंग लुक सुपर सेक्सी सुपर क्यूट आणि य गोष्टींवरती जातं त्याचे कॉम्बिनेशन्स करता येतात जॅकेट्स घालता येतात विदाऊट जॅकेट ब्लेझर्स घालता येतात अँड इट लुक्स नंबर पाच लेदर जॅकेट म्हणजे कुठल्याही साध्या कपड्यांना म्हणजे साधा व्हाईट टी शर्ट ब्लॅक टी शर्ट काहीतरी घातलं आहे आणि त्याच्या खाली एखादे साधी जीन्स वगैरे घातले ओके आणि काहीच नाही म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घातलं त्यात काय पण त्याच्यावरती जर लेदर जॅकेट टाकलं ऊ म्हणजे असं एक सेक्सी कोशंट असा इतक्या वरती जातो ग्लॅमर कोशंट अचानक त्यामध्ये आता मग कलर्स कोणते निवडायचे न्यूट्रल बेसिक कलर्स असतात ब्लॅक ब्राऊन बेच पण शक्यतो ब्लॅक आणि ब्राऊन दॅट्स इट कारण की ब्लॅक आणि ब्राऊन जो रंग आहे तो आपल्या इंडियन स्किनवरती आणि आत कोणतेही कपडे घाला सगळ्यावरती जाणार परत एकदा तुमचे शूज पण ब्लॅक किंवा ब्राऊन असतात बेल्ट आपले तसे असतात आता लेदर जॅकेटचं लेंथ किती असावी खूप लोकांना हे कळत नाही मला असं वाटतं की जर तुम्ही क्रॉपटॉप जास्त घालत असाल तर जे आखूड असतं शॉर्ट लेदर जॅकेट असतं असं लेदर जॅकेट सगळ्यांना छान दिसतं जर तुम्हाला लॉंग घ्यायचंच असेल तर एका आटीवरती जर तुमची उंची जास्त असेल तर तुम्ही थोडंसं लॉंग लेदर जॅकेट विकत घेऊ शकता पुढचा मुद्दा आता लेद लेदर जॅकेटचे स्टायलिंग कसं असावं जे मोटर लुक बायकर लुक तयार करतं असं लेदर जॅकेट खूप सुंदर दिसतं पण याचा अर्थ जे हार्डवेअर्स असतात चेन एकाच खूप काय 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 चालू आहे क्रेझी इथे पॅचेस आहेत इथे काहीतरी लोगो आहे इथे काहीतरी एक्स्ट्रा चेन आहे इथे एक सतरा चेन्स लटकतायत त्याला आणि खूप खूप चेन्स खूप खूप बटन्स असं लेदर जॅकेट घेऊ नका इट लुक सो फ्लॅशी चंकी आणि अशक्य भडक ते दिसायला लागतं माझ्याकडे जे लेदर जॅकेट आहे ते एच एन एमचं आहे आणि मी विकत घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता की याचे क्वालिटी बटन साडे चेन्सचे खूप छान आहे सिम्पल आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या जेवताना लेदर जॅकेट डिनरला वगैरे तुम्ही कुठे गेलात तर त्याच्या हाताच्या बाजूला चेन असेल तर ते इथून असं लोंबत राहत नाही इथे चेन असल्यामुळे इथे जाऊन ते टाईट होतं आणि हात वरती करता येतात हे ब हे बघायचं नेहमी तर इथे हॅव संपतात पण दोन बोनस मास्ट हॅव्ज मला सांगायचे आहेत जे तुम्ही मध्येच ॲड करू शकता किंवा अल्टरनेटिव्ज आहेत ते म्हणजे नंबर सहा डेनिम जॅकेट जर तुम्हाला थोडं शोधावं लागेल सर करेक्ट डेनिम जॅकेट मिळालं साड्यांवर कुर्त्यांवर पंजाबी ड्रेसेसवरती फ्रॉक्सवरती तुम्ही स्कर्ट्स घालत असाल त्याच्यावरती पण डेनिम जॅकेट खूप इझिली आपल्या इंडियन ट्रेडिशनल एथनिक वेअरवरती पण खूप सुंदर दिसतं असं डेनिम जॅकेट घ्या की जे शक्यतो पातळ असेल झारा मिक्स सेक्सी डेनिम जॅकेट्स खूप छान क्रॉप डेनिम जॅकेट सुद्धा असतात ज्यांची उंची कमी असेल मी असं सा सांगेन खूप लॉंग डेनिम जॅकेट घ्यायचं नाही हिपलाईनच्या खाली डेनिम जॅकेट गेलं तर ते ब्लेझर सारखं वाईट दिसतं जितकं आखूड उंचीला कमी डेनिम जॅकेट क्लासिक कमीत कमी, -कमी पॅचेस कमीत कमी गोष्टी वगैरे तितकं ते खूप सुंदर दिसतं कलरवाईज मला पहिला जे डेनिमची जीन्स सांगितली तिथे पण सांगायचा सा राहिला तो म्हणजे वॉश्ड असतात ना म्हणजे एका बाजूला फेड एका बाजूला रंग डेनिम वॉश केलेला असा कुठचाही इफेक्ट दिलेल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका त्याचं जर फॅशन गेले ट्रेंड गेला ना खूप वाईट दिसायला लागतं एक कलर असलेलं असं सेम सगळीकडे सेम रंग आहे असं जॅकेट य गोष्टींवरती घालता येतं म्हणून अशा पद्धतीचं जे माझ्याकडे खूप जुनं म्हणजे एक मी साधारण अकरावीत असताना घेतलेलं एक डेनिम जॅकेट आहे आणि रस्त्यावरून उचललेलं तुम्ही पाहू शकता छोटिस्चं डेनिम जॅकेट आहे इतकं वापरलं आहे की ते चक्क फाटलं आहे म्हणजे त्याला ऑलरेडी तसा लुक होता पण आता तर ते खरंच खूप फाटलं आहे पण मी तरी त्याला घालत असते सतत आणि ते जितकं जुनं होतंय तितकं ते मऊ होतंय जितकं मळतंय तेवढं ते, 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 ते आणि सेक्सी दिसायला लागतंय आणि खूप गोष्टींवरती जातं म्हणून मला खूप आवडतं त्यामुळे मला असं वाटतं की आता छानसं डेनिम जॅकेट वेळ घ्या आपण विकत घ्या आणि खूप वेस्टर्न तुमचे टॉप्स फॉर्मुल्स सगळ्या गोष्टींवरती तर त्याला खूप कॅज्युअल एजी यंग असा लुक तयार करतो नंबर सात जर तुमच्याकडे ब्लॅक टर्टल नेक आहेच पण एक सिंपल ब्लॅक टी शर्ट असेल ओके राऊंड नेक व्ही नेक अशा पद्धतीच्या नेकचा जर क्लासिक सिम्पल क्रॉपटॉपसारखा जर तुम्ही ब्लॅक टी शर्ट निवडला तर तो जर खूप लोक मला विचारतात की आमच्याकडे खूप स्कर्ट्स आहेत खूप ट्रेडिशनल वेअर्स आहेत शरारा वगैरे आहेत मग ते कशावरती घालावेत खूप साऱ्या स्कर्ट्सवर हेवी लेहेग्यांवरती सुद्धा जर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींचं कोण असतं तरी लग्न आहे वगैरे आणि त्याला थोडासा वेस्टर्न ट्विस्ट द्यायचा असेल तर ब्लॅक टी शर्ट जो असा असतो तो, तो खूप साऱ्या साड्यांवरती ब्लाऊज म्हणून घालता येतो आणि स्कर्ट्सवरती जसा आज मी जो एक स्कर्ट आय डोंट नो दिसतोय का तर आज मी एक स्कर्ट घातलेला आहे ब्लू तर अशा जे प्रिंटेड फ्लारी वगैरे जे स्कर्ट्स असतात त्याच्यावरती मी जसा प्लेन ग्रे घातला त्याच्याऐवजी ग्रेपेक्षा सुद्धा छान कॉम्बिनेशन होतं ब्लॅक टी शर्टनं वॉटरुपमधल्या किमान तीन गोष्टींवरती एक विकत घेतलेली नवीन गोष्ट जायलाच हवी असा नियम आहे अशा पद्धतीच्या वेस्टर्न कपड्यांमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ते एकमेकांवरती छान कॉम्बिनेशन होऊन तुमचं वॉर्ड्रॉप परिपूर्ण होईल पण त्याचबरोबरीला काही मुली काही स्त्रिया ह्या कॉलेजमध्ये सुद्धा त्यांना फॉर्मल कपडे घालावायचे वाटतात किंवा काही अशा ऑफिसेसमध्ये कामाच्या ठिकाणी जातात की जिथे खूप फॉर्मल युनिफॉर्म नाही आहे तिथे थोडंसं कॅज्युअल कपडे घातले थोडंसं स्टायलिश राहिलं तरी चालतं अशांच्यासाठी माझ्याकडे अजून एक एक्स्ट्रा टिप आहे ती म्हणजे एखाद्या चांगल्या ट्राउझरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा मला माहिती आहे कित्येक लहान वयातल्या ज्या मुली असतात कॉलेजमध्ये वगैरे जाणाऱ्या त्यांना पॅन्ट घालायला नको वाटतं आणि त्या आयुष्यभर जीन्समध्ये असतात जेव्हा तुम्ही छानशा चांगल्या हाय वेस्ट चांगल्या क्वालिटीच्या ट्राउझर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता मी इथे फोटो पण दाखवते आणि त्याचं रंग जर शक्यतो ब्राऊन ग्रे अशी ही जी ब्लॅक ट्राउजर आहे की ज्याला असं व्हाईट स्टॅप आहे ओके जर पूर्ण ब्लॅक खूप छान बसणारी पॅन्ट ट्राउजर असेल तर त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही टी शर्ट बरोबर करू शकता तुमच्याकडे असलेले सगळेच्या फेमिनॅन टॉप्स असतात सगळे आणि जर छान फिटेड ट्राउजर असेल तर चक्क तुमचे कुर्तीज जे असतात शॉर्ट ट्युनिक टॉप्स किंवा लॉंग सुद्धा ट्राउझरच्या वरती सुंदर दिसते त्याचे कॉम्बिनेशन छान करता येतात म्हणून मला असं वाटतं की आधीच्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण एखाद्या चांगल्या पॅन्टमध्ये ट्राउझरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही कोणत्याही ब्रँडची तुम्ही ती विकत घेऊ शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडलेला असेल वॉड्रोप मास्टर्सपैकी वेस्टर्न कपड्यांमध्ये हे कपडे तुमच्याकडे असायलाच हवे असा हा व्हिडिओ आहे तुमच्या मते मी अजून कोणत्या कोणत्या गोष्टींचे मास्टर्स म्हणजे असायलाच हवे असे करावे असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे ट्रेडिशनल मास्टर्स मेकअप मास्टर्स ॲक्सेसरीज किंवा दागिने मास्टर्स म्हणजे असायलाच हवे अशा अशी लिस्ट ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा मला पण छान छान आयडियाज मिळतात आणि मला कळतं की तुम्हाला काय पाहायला आवडेल ते तोपर्यंत तो हात धूत राहा आनंदात राहा छान छान स्टायलिश राहा एकमेकांवरती प्रेम करत राहा पुन्हा एकदा खूप थँक्यू व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा आणि आय लव यू